माझा एक मित्र आलाय, त्याचं सगळं सामान आहे आणि हॉस्टेलमध्ये राहायची सवय ना त्याला, त्यामुळे खूप पसारा. तुम्ही बसा ना, बसा. तुमच्या नारायण गावात हॉस्टेल आहे वाटत? हो आहे ना. हो सुलक्षणा तर सांगत होती नारायण गावात शाळा सुद्धा नाहीये. हा माझ्या कॉलेज मधला मित्र आहे ना. पण काय रे, तू एकटाच राहतोस ना? मग हा मित्र भेटायला आलाय मला. मग हा मित्रही नारायण गावातलाच असेल. हो. पण हे सामान तुझं असणं शक्यच नाही. हो म्हणजे नाही. तुला तर हे असले शौक नाहीयेत. मग हे सामानही त्या मित्राचंच का? काय नाव काय म्हणालास त्या मित्राचं? इतका कसला विचार करतोय? मी सांगू, तानाजी तर नाव नाही ना त्या मित्राचं. तानाजी कुठे? कुठे तानाजी? तानाजी तानाजी इथे कसा असेल? तो नारायण गावात असेल. आता ते सगळं तुला माहित असायला हवं ना राजा. का मी सगळं सुलक्षणाला सांगूनच टाकू की बाई राहुल तुझा मित्र नसून तुझ्या शत्रूला मिळालेला आहे? नाही, तुम्ही माझ्यावर आरोप करताय. सांगून टाक ना बऱ्या बोलानी, तानाजी कुठे? तानाजी तो नारायण गावात असेल. अच्छा राहुल, तू ज्या जागी असतोस नेमका त्याच जागी मला तानाजी कसा दिसतो? तुला काय असं म्हणायचंय की मला भास होतात? तुम्हाला हवं तर माझ्या घराची झडती घ्या तुम्ही. हे जे तू खेळ खेळतोस ना हे खूप बालिश आहेत बर. या सगळ्यावरून मला एवढंच लक्षात येतंय तू खूप बच्चा आहेस अजून, तुला खूप शिकायचंय आणि मला शिकवायचा प्रयत्न करू नकोस. घे हवा तेवढा वेळ घे तू, मी संध्याकाळी परत येते तेव्हा मला उत्तर हवंय, कळलं? भेंडीची भाजी आणि गाजरचा हलवा. वा, मी ना आता असंच ऑफिसला लवकर निघत जाईन, म्हणजे रोज मला छान छान जेवायला मिळेल. आणि हो ते रोज असं काय करता? जसं काही रोज मी तुम्हाला वाईट टाकल्यासारखं जेवण देत. अरे बाबा मला तसं काही म्हणायचं नव्हतं. जरा राहू दे तिकडं, तुम्ही सारखं असंच बोलता आणि मग सावरा सावर करता. बरे बाबा, आता पुंडलिक भाऊजी आले ना की तुम्ही दोघं जेवून घ्या. हा जेवून घ्या म्हणजे तू निघालीस? मग माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हाला भरू असं म्हणायचंय? हा म्हणजे तशी हरकत काहीच नाही. हाय विठ्ठल. मे आय कमिंग म्हणायची गरज आहे का? तन्वी तू? अरे असं मुलगी पहिल्यांदा बघितल्यासारखी एक्सप्रेशन का देतोयस? पण ना. अरे मला उशीर उशीर झाला का म्हणा? नाही. हा तन्वी, ही पुंडलिक. हा नाही, मी पुंडलिक, तू तन्वी.
नमस्कार. हाय. हा तुझा मित्र ना? ते काय ना विठ्ठल, तुझ्याशी कनेक्टेड प्रत्येक व्यक्तीला मी व्यवस्थित लक्षात ठेवते. ओ गॉड, मी विसरलेच. चल ना विठ्ठल, आपण बाहेर लंचला जाऊयात. मला ना जाम भूक लागली रे. अब तन्वी, काय ना, आज आज सुलूने घरनं डबा आणलाय. डोंट टेल मी, आता तू घरचा डब्बा जेवणार आहेस? कंटाळ कसा येत नाही रे तुला? यु नो व्हॉट, यू नीड टू हॅव अ चेंज इन युअर लाईफ. चल आज ना आपण मस्त स्पायसी काहीतरी खाऊया. अरे हवं तर मी लंच स्पॉन्सर करते आजचा. चल ना. कम ऑन विठू, बी अ मॅन यार. बायकोला उद्या एंटरटेन कर ना. चल. पुंडलिक भाऊजी, मी येते. डबा खाऊन घ्या. कोणी खायचं आणि कोणी नाही हे ज्याचं त्याने ठरवावं. सुनू गा, ए तुफान मेल. अरे तुझा मित्र गेला वाटत. अरे बोल की काहीतरी, साप बघितल्यासारखं काय करतोय तोंड? तुझा मित्र येणार होता, तो आलाच नाही. तुझ्या आईला काहीतरी बोल, नाही तर कानाखाली आवाज काढून तुझ्या मी आता. अहो काय बोलू, मी बोलण्यासारखं काही घडलंच नाही. घडलंच नाही? हा, ज्या अर्थी तुम्हाला इथून जायला सांगत नाहीस त्याचा अर्थ तुझा मित्र इकडे येणारच नाही असं दिसतंय. न काही ना, चला तोपर्यंत मी जरा आडवा होतो. अहो मी, अहो तुम्हाला सांगून काही उपयोगच नाहीये का? माझा मित्र इथं आला आणि त्याला तुमच्याबद्दल कळलं तर? अरे त्याच्या आयला तर एवढे परके गावात मी उन्हा त्यांना तर कुठं भटकत राहू. हा तुझा मित्र आला तर येऊ दे, मी इथून हलणार नाही आता. ठीक आहे, नका हलू. आणि त्याने जर सुलूला जाऊन सांगितलं ना तर मला सांगू नका. अरे तू कशाला टेन्शन घेतो? हा त्याने जर तोंड उघडलं ना तर त्याचं तोंड कायमचं बंद करून टाकेन मी, लक्षात ठेव. आता तर माझी कशालाही तोंड देण्याची तयारी. तुम्हाला काय करायचं ते करावं. अरे येड्या, एवढं जर तुझा मित्र आलाच ना तर ज्या दरवाजानं मी आत आलो त्याच दरवाजानं बाहेर निघून जाईल. हा मागच्या दरवाजानं डोंट वरी. काय मग लंचला चाललाय का तुम्ही? नाही अरे सुलूने डबा पाठवलाय ना घरनं. अरे वा, सुलूने घरनं डबा पाठवलेला आहे. काय स्पेशल काय आज? स्पेशल स्पेशल काय असणार आहे? रोजच्या जेवणासारखं जेवण. अरे म्हणून काय झालं असेल ना. तरी सुलूचा हा डबा तू ठेवणीत ठेवशील ना असा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी. आपण नाही का अनेक गोष्टी ठेवणीत ठेवतो, तशा हा डबा ठेवशील. साहजिक आहे, सुलूने पाठवलंय ना. काय तू कुठे चालली? एकटीच जाणार जेवायला? एकटीच चालली लंचला, कंपनी नाही कोणी. मी येतो. अरे जा ना. अगं नारायण दादाला इकडची सगळी हॉटेल्स माहिती आहे. त्याच्याबरोबर जेवायला गेली ना आणि त्याने एकदा बोलायला सुरुवात केली ना की बास एकच काम करायचं, खायचं. अरे म्हणजे जेवण चांगलं जात समोरच्याला.
पण तुला माझी कंपनी बोरच वाटत असेल तर कुंडलिकला घेऊन जा बरोबर. हे अरे नाही, विठ्ठल भाऊ बरोबर माझं ठरलंय. सॉरी तर मी ऑलरेडी बुक्ड. आता ठीक आहे, कुठे जायचंय? येस, इथे जवळच फर्स्ट क्लास हॉटेल आहे, बघ आज तुला काय काय खायला घालतो. चला चला चला. हो हो येतो. नारायण दादा पण आपला तू मेरे, आज मला पाठवलंच असतं त्याने तिच्या बरोबर जेवायला. कुंड्या इतकी काय वाईट नाही आहे ती, तुला कळतं ना मुलींमधलं. नाही बरोबर, हा थोडी जास्त बडबड करते इतकंच. हे भाऊ तुला वाटतंय तेवढी साधी नाही आहे ती. असं काही नाही आहे पुंड्या, तू ना माझ्या बाबतीत जरा जास्तच प्रोटेक्टिव्ह असतोस. नाही काही म्हण, पण एकच गोष्ट सांग, ही तन्वी तुमच्या दोघांच्या नवरा बायकोच्या नात्याला लागलेली वाळवी, तिचं एकच काम पोखरत जाण. आता सुलुवाईनी कशा गेल्या बघितलंस ना. तरी बरं राहू दे, डबा खाऊन घेऊ नाही तर ते येतील परत. आवाज छान आहे तुझा, मस्त आहे. थँक यू. मग सुट्टी छान एन्जॉय करतेस ना? पण काय ग, नुसताच आराम करणार आहेस की आपल्या कामाबद्दल सुद्धा काही विचार करणार आहेस? प्लॅन्स तर आहेत आणि कामही सुरू झालंय. हा म्हणजे विठ्ठल बरोबर जेवायला जाणं, त्याला शॉपिंगला घेऊन जाणं वगैरे वगैरे वगैरे. का त्यात काही गैर आहे का? नाही तन्वी, त्यात गैर काहीच नाही, पण भूषण वाटावं असंही काही नाही. मी या घरात राहते तुम्हाला आवडत नाहीये ना जीजू? तसं असेल तर स्पष्ट बोला. नाही तन्वी, तुझ्या इथे राहण्याबद्दल मला काहीच आक्षेप नाहीये, आणि स्पष्टच बोलायचं झालं तर बोलण्यासारखं खूप काही आहे. माझ्या वडिलांनी तुला केलेली मदत, तुला फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी दिलेला सपोर्ट, तुझ्या मुंबईचा सगळा खर्च, अगं इतकंच काय, विठ्ठलशी तुझं लग्न लावून देईन असं दिलेलं वचन, अजून प्लीज बंद करायचं, मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. मलाही तसाच त्रास होतो. ज्यावेळी एखादा माणूस आपल्यावर केलेले उपकार विसरतो, इतकंच काय, ज्या माणसाने आपल्यावर उपकार केले त्यालाही विसरतो, तेव्हा प्लीज थांबा. मी करते माझं काम, लवकरच सुरू करते. काय ग, काय सुरू करतेस? अगं मी ते फ्रीलान्सर म्हणून काम करायचं बोलत होते ना, तेच म्हणजे कसं आता लग्नाचा सीझन पण सुरू झालाय आणि मला भरपूर ऑर्डर्स पण मिळायला सुरुवात झाली आहे, तेच बोलत होते मी जीजूशी. हो आता 2 महिने तू इथे राहणार म्हटल्यावर काहीतरी काम मिळालं तर बरं होईल नाही का? अगं रसिका, मी सुद्धा तिला हेच सांगत होतो.
वहिनी? अगं काय काय करतेस का इथे? वहिनी मला ना खूप भूक लागली आहे म्हणून काही खायला आहे का ते पाहते. मला वाटलंच होत तू इथे किचन मध्येच असणार. सध्या तू दोनच काम करतेस फक्त, एक म्हणजे खात राहणं आणि दुसरं काय? दुसरं म्हणजे सुद्धा खातच राहणं. काय सांगू वहिनी, मला एवढी भूक लागते ना, बापरे. वहिनी मला आठवतंय ह्यांच्या वाढदिवसाला ना तुम्ही एक मस्त बेत केला होता, बाजरीची भाकरी आणि पिठलं. काय बेत होता, अजूनही तीच चव जिभेवर रेंगाळते. वहिनी तसा बेत पुन्हा करा ना आणि सोबतीला लिंबाचं लोणचं. हो करीन ना, नक्की करीन एक दिवस. अजून काय काय हवं राणी साहेबांना तेही सांगा. बहिणी मी किती भाग्यवान आहे हो, तुमच्यासारखी वयानं मोठी माणसं, मला काय हवं नको ते बघणारी माझ्या बरोबर माझ्या सतत आजूबाजूला असतात. आणि सुलू सुलू पण किती चांगली आहे, माझी किती काळजी घेते, मला काय हवं नको ते, मला काय खायला हवं काय नको, हे करू नका ते करू नका, असं करा तसं करा किती समजवते. मला किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवू देत नाही. वहिनी परवा ना मी औषध घ्यायला विसरली, तहिनी नुसती आठवण नाही करू दिली मला, तर माझ्याकडे ते घेऊन आली औषध आणि मी घेई स्टोर ना तिथे ठाण म्हणून बसली. मला म्हणाली हे घ्या मग मी जाणार. खूपच माया लावते सुलू. कधी कधी मला असं वाटत ना की ही माझी मोठी बहीण आहे आणि मी हिची धाकटी बहीण. मोहिनी भास्कर सुलक्षणाची स्तुती. आता तू बोलतीयस तू मोहिनी, दमशील बोलून बोलून. आणि सुलक्षणाची स्तुती काय, तुझ्या रूम मध्ये जाऊन सुद्धा करू शकतेस तू तुझ्या नवऱ्याजवळ. हो की नाही? मग जा आता रूम आराम कर, त्याची तुला जास्त गरज आहे. ते घेऊन जा खाण्याचं, जा घेऊन. वहिनी ती काळजी घेत आहो तुम्ही माझी. मग मी मगाशी म्हणाले होते की नाही तुम्ही सगळे आहात म्हणून, नाहीतर यांच्या भाषेत सांगायचं ना म्हणजे मेरी कुछ खैर नाही. खूप आनंदात दिसतेस आणि सुलक्षणाच्या जरा जास्तच प्रेमात पडलीस. हा तुला कसा धडा शिकवायचा हे तर मी बघतेच, शिवाय तुझ्यासारख्या मूर्ख बाईचा वापर मी सुलक्षणाला घराबाहेर काढण्याकरता करणार आहे. तसं नाही केलं तर मीच मूर्ख ठरीन. मोहिनी सुलक्षणाला घराबाहेर काढण्याच्या तयारीला लागायला हवं ग बाई, आणि तूच त्यात माझी मदत करणार आहेस. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.